दिव्यांग बांधवांना दिवाळीपूर्वी ग्रामपंचायताचे पाच टक्के निधी व घरफाळा माफ करा अशा मागणीचे निवेदन राजश्री छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटना शिरोळ तालुका व दिव्यांग महिला संघटना यांच्यामार्फत आज शिरोळ पंचायत समिती प्रभारी सहाय्यक सुनील रुपनर यांना देण्यात आले कोरोना काळात व दिव्यांग बांधवांना रोजगार नाही दिव्यांग बांधव घरी बसून आहेत व आता दिवाळी आली आहे अशा परिस्थितीमध्ये दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी वाटप केल्यास दिव्यांग बांधव दिवाळी साजरी करू शकतील व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक तालुक्यात दिव्यांग बांधवांचं घरफाळा शंभर टक्के माफ झाला आहे त्यांच्या पद्धतीने शिरोळ तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे घरफाळा शंभर टक्के माफ करावे असे निवेदन राजश्री छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटना शिरोळ तालुका अध्यक्ष सतीश जांगडे यांनी दिले व यावर निर्णय न झाल्यास शिरोळ तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव शिरोळ पंचायत समिती कार्यालयामध्ये उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सतीश जांगडे यांनी दिला यावेळी राजश्री छत्रपती शाहू महाराज दिव्यांग महिला तालुकाध्यक्ष सौरुपाली निशानदार तालुका कमिटी सदस्य भोला शिंदे भालचंद्र कोळी राहुल गंगधर विधवा महिला दिव्यांग अध्यक्ष सुवर्णा विस्टाणावार शाखा चिपरी अध्यक्ष महावीर मगदुम शाखा अगरचे अध्यक्ष गौतम कांबळे व वा दिव्यांग बांधव उपस्थित होते